सर यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत तर आ, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार थँक्यू सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिव सर तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले केमिस्ट्री विभागाचे प्रमुख प्राध्यापक नितीन पावसे सर प्राध्यापक मुबिन शेख सर सर्व प्राध्यापक वृंद व ऑनलाईन बघणाऱ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सर्वांना नमस्कार आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत पुणे विद्यापीठाच्या गाईडलाईननुसार आपल्या महाविद्यालयामध्ये आज या ठिकाणी व्याख्यानाची जी माला ठेवलेली आहे या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंपण्यासाठी या ठिकाणी मी प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ उभा आहे युवकांमधील वैज्ञानिक द्रोण हा जो विषय आहे अतिशय मोठा व्यापक विषय आहे आणि या विषयाला आज हात घालण्याची संधी या ठिकाणी मला संयोजकांकडून प्राप्त झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आपण एक एक गोष्टीचा अर्थ समजून घेऊयात युवकांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आज वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे मी कुठल्या अंधश्रद्धेवर जास्त बोलणार नाही ना धर्म किंवा देव या संकल्पनेवर जास्त बोलेन आज जगाला जगातील प्रत्येक विद्यार्थ्याला विद्येचं आर्जन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि माणसाला आणि विद्यार्थ्याला वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे आणि जीवना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला तो कसा उपयोगी पडेल हे सगळं समजावून सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पहिली गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक हा शब्द हा विज्ञान या शब्दाशी निगडित आहे विज्ञान विज्ञानसुद्धा ज्ञान हा शब्द आहे ज्ञान म्हणजे कुठली तरी माहिती कदाचित ती माहिती शब्दांच्या स्वरूपात असेल कदाचित ती माहिती आपण बोलून कोणाकडे तरुण घे बोला बोलण्यातून कोणाकडे तरुण घेत असतो किंवा इतरही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये रूप आहे तर जे काही जगामध्ये आजवर सगळ्यांना माहीत असलेलं जे ज्ञात ज्ञान आहे त्या ज्ञानाचं विश्लेषण आपल्या करा बुद्धीनं करायला लावणारा विषय किंवा म्हणजे विज्ञान आपल्या बुद्धीला विश्लेषण करायला लावणं सूक्ष्म अतिसूक्ष्म विचाराने एखाद्या गोष्टीचा अर्थ समजावून घेणं याला आपण खरं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो दृष्टिकोन शब्द अतिशय साधा आणि सोपा शब्द आहे दृष्टिकोन म्हणजे विचार करण्याची पद्धती आपल्याला विचार करण्याची पद्धती शिकायची आहे म्हणजे शिक्षण नावाची शुरू, शुरू जी गोष्ट सुरू सुरू करण्यात आली जी आपण बोलतो महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केली शिक्षणाचा मूळ हेतू किंवा शिक्षणाचा महत्त्वाचा रोल हाच आहे की सर्व समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जर रुजवणूक शिक्षणाने केली तरच ते शिक्षण सर्वांच्या फायद्याचं आहे खरं म्हणजे ज्या माणसाकडे वैज्ञानिक बुद्धी नाही ज्या माणसाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही ज्या माणसाकडे सतसत विवेकवादी विचार करण्याची पद्धती नाही काय खरं काय खोटं हे समजण्याची बुद्धी नाही ज्याला सत्य आणि असत्य कळत नाही ज्याला खरं आणि खोटं यातला फरक कळत नाही तो माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनातून नसून तो शिकलेला अडाणी आहे असं मी समजतो वैज्ञानिक दृष्टिकोनाला जर वेगळ्या बाजूने जर बघितलं तर आपण असं म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्य आणि कारण याचा भाव समजावून घेणं कार्य आणि कारण कार्य म्हणजे एखादी गोष्ट झाली एखादं काम केलं एखादी गोष्ट घडली त्याला आपण कार्य म्हणतो आणि त्याचं कारण ती गोष्ट का घडली ती घडताना होते ती का होते आणि ती झाल्याने काय होऊ शकेल याचा अभ्यास करणं त्याला आपण बोलतो कार्य कारण भाव याचा अर्थ असा होतो तर कार्य भाव ह्या कार्यकारण भावावर विज्ञान आधारलेलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विज्ञान ही कुणा फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकण्याची गरज नाही किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त विज्ञानाच्या प्राध्यापकांसाठी असलेला सब्जेक्ट नाही तर जो जो या पृथ्वीवर जन्माला आला आहे त्याला विज्ञानाची कास धरावी लागणार आहे सकाळी उठल्यापासून तर आपण झोपेपर्यंत विज्ञानाची कास धरून आज आपण आपल्या आयुष्यातील सगळ्या वेगळ्या प्रकारची प्रगती करत आहोत तर वैज्ञानिक दृष्टिकोन हा अतिशय असा खुजा किंवा छोटा विषय नसून त्याला खूप मोठी व्यापकता आहे जसं आपण बोलतो की एखादं आपण काम केलं की त्याच्यावर काहीतरी आपल्याला फळ मिळतं किंवा आपण वेगळ्या भाषेत सायन्सच्या भाषेत बोलतो की प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते ओके प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते तसं जे जे आपण काम करू त्याला काहीतरी प्रतिक्रिया आपल्याला मिळत असते विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण जर चांगला अभ्यास, तर आ, ने ने अभ्यास, अभ्यास केला तर आपल्याला चांगले निश्चितच मार्क्स मिळतात म्हणून कुठल्याही देवाच्या पाया पडण्याची गरज नाही विद्यार्थ्याला ना कुठला अंगारा डोक्याला लावायची गरज नाही आपल्याला फक्त एकच गरज आहे ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासाच्या सवयी जोडून घेणं आणि अभ्यास केला तरच मार्क्स मिळतील हे डोक्यात ठेवायचं हा एक थंब रूल आहे जर तुम्ही काम कराल तरच तुमच्या आयुष्यात काहीतरी यश तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतील अदरवाईज फक्त मी एखादं प्रवच प्रवचन ऐकतो एखादं किंवा मी एखादा पारायण करतो म्हणून मला मार्क्स मिळाला तर आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये हे सगळे गुण आणि ह्या सगळ्या गोष्टी रुजवण्याची अतिशय जास्त गरज आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर इतिहास पाहिला किंवा विज्ञान याचा जर इतिहास पाहिला तर साधारण तीनशे चारशे वर्षापूर्वी फक्त समाजातील काहीच घटकांना शिक्षण मिळायचं आणि त्यांनाच प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करण्याची पद्धती आणि ती सतसत विवेकबुद्धी लाभायची आणि त्यावेळेस आपण म्हणायचो की खूप लोक जास्त खूप जास्त प्रमाणामध्ये लोक अडाणी होते ओके तर अडाणी लोक त्यावेळेसही होते आणि आजही आहेत पूर्वी लोकांना वाचता येत नव्हतं आज लोकांना वाचता येतं मात्र जे काही आपल्यासोबत घडत आहे त्याचे तार्किक बुद्धीने विचार करण्याची पद्धती मात्र आपल्या शिक्षण पद्धतीत असलेली उणीव आहे तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नक्की विश्लेषण कसं करता यावं प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अतिसूक्ष्म विचार कसा करता या वा? वा विचार कसा करता यावा किंवा रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला विवेका विचार करून प्रत्येक गोष्टीचं निरसन आणि अॅनालिसिस कसं करता येईल हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये असावं जे वैज्ञानिक दृष्टिकोन सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवला जाईल म्हणजे हा जो युवा सप्ताह आहे या युवा सप्ताहामध्ये जवळपास आपलं आज चार व्याख्यानं झालीत आणि आज माझं पाचवं व्याख्यान आहे आणि जवळपास सात व्याख्यानं आपल्याला पूर्ण करायची आहेत तर ही व्याख्यानं किंवा कि युवा सप्ताह जो काही विद्यापीठाने आपल्याला घ्यायला लावला आहे याचं कारणच हे आहे की जी काही युवाशक्ती आहे जे काही परिवर्तनवादी पॉप्युलेशन आहे त्याला आपण युवा म्हणतो किंवा युवक म्हणतो ह्या युवकांमध्ये काहीतरी बदल अपेक्षित आहेत चालत्या वाढत्या काळानुसार किंवा बदलत्या युगानुसार आपल्याला सर्वांना विचार करण्याची पद्धतीच बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी हे सात व्याख्यानं आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी विद्यापीठानं घ्यायला लावलेली आहेत आता आपण विज्ञा वैज्ञानिक दृष्टिकोन हा जरी मराठी शब्द आहे पण आपल्याला सर्वांना जास्त प्रचलित असलेला शब्द सायंटिफिक ॲप्रोच सायंटिफिक ॲप्रोच नावाची एक गोष्ट आहे जी गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कानावर आहे आणि आपण ती रोज रोज ऐकत पण आहोत पण त्याचा अंगीकार कसा करता यावा किंवा त्याचा अंगीकार आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा करता यावा याबाबत बरीचशी शासनता किंवा बरेचसे अडचणी मुलांच्या मनामध्ये असतात तर त्या सर्व प्रकारच्या अडचणी आपण आपल्या प्राध्यापकांशी चर्चा करून सोडवल्या पाहिजेत किंवा आपल्या घरात जी वरिष्ठ मंडळी असते जे खूप चांगले शिकलेले आहेत पण शिकल्यासोबत जे विज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विज्ञानाची कास धरून सोडवतात जी जे काही निसर्गामध्ये बदल घडतात त्या बदलांना विज्ञानाच्या दृष्टीने जे बघतात अशा तज्ज्ञ अनुभवी लोकांकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊन तुमच्या सायंटिफिक ॲप आप, ॲप्रो काही सुधारणा केली पाहिजे किंवा बदल केली पाहिजे बदल केले पाहिजे मला एक गोष्ट अशी वाटते जवळपास तेराव्या चौदाव्या शतकामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया रुजवला मी असं म्हणतो कारण रूढी आणि परंपरांना किंवा अंधश्रद्धा अंधश्रद्धायुक्त ज्या काही रूढी परंपरा आहे यांना बंद करून प्रत्येक गोष्टीकडं ॲनालिसिसनं न बघण्याची जी काही पद्धती आहे ती पद्धती बौद्ध धर्मात गौतम बुद्धांनी विकसित केली आहे त्यांनी सर्व रूढी परंपरांना फाटा दिला आणि प्रत्येक गोष्ट का घडते याचा विचार करायला सुरुवात केली असं म्हणतात की गौतम बुद्धांना सत्याचा शोध झाला किंवा त्यांना संबोध समाधी प्राप्त झाली किंवा त्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला हा कुठला एक वेगळ्या प्रकारचा धर्म नाही किंवा हा कुठला रूढी परंपरांना वळण देणारा धर्म नाही किंवा त्यांनी जी विचारसरणी सांगितली त्याच्यात ते म्हणतात जर एखादी गोष्ट मी जरी सांगितली स्वतः तरी ती तुम्ही मानू मानू नका जोपर्यंत तुमच्या बुद्धीला ती पटत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात वागून ती खरंच माझ्या फायद्याची आहे की नाही हे जोवर तुमच्या बुद्धीला आणि मनाला पटत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीचा स्वीकार करू नका त्यांनाही मी तेच सांगेल आपले प्राध्यापक आपल्याला शिकवतात पण ते नक्की बरोबर शिकवतात का चुकीचं शिकवतात का याचा पडताळा करण्याची बुद्धी तुमच्याकडे हवी विचार करण्याची पद्धती तुमच्याकडे हवी आणि ह्या प्रकारचं जे तत्वज्ञान होतं ते गौतम बुद्धांनी खूप साधारण सहाशे ते सातशे वर्षापूर्वीच सांगून ठेवलं होतं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतः प्रत्येक गोष्टीचा पडताळा करायला शिका एखाद्या गोष्टी का घडतात निसर्गात बदल का घडतात आपल्यासोबत नवीन नवीन घटना घडत चालतात या घटनांकडे खूप सूक्ष्मरित्तीने आपल्याला विश्लेषण करायला शिकायला पाहिजे आणि त्यामुळे माणूस सुखी होऊ शकतो कारण की त्याला वास्तवाचं भान राहतं ज्यावेळेस माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीवर बारकावा किंवा लक्ष देऊन काम करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो चुकत नाही आणि त्याला वास्तविक घटनांचं ज्ञान होतं आणि म्हणूनच खरंच माणूस सुखी आणि पाहू शकतो हे गौतम बुद्धांना माहीत होतं तर गौतम बुद्धाची समाधी ही वेगळी कुठली नसून प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघावं या बाजूने त्यांनी अभ्यास केला होता अगदी त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांनी आपल्याला शिक्षण उपलब्ध करून दिलं आणि समाजातील प्रत्येक घटकांकडे शिक्षण मिळालं आणि शिक्षणाचा महत्त्वाचा रोल मगाशी सांगितल्याप्रमाणे हा माणसाचं व्यक्तिमत्व सुधारा व्यक्तिमत्व सुधारावं व्यक्तिमत्व सुधारणं म्हणजे काय चांगला पेहराव घालून फिरणं नाही किंवा खूप चांगला गप्पा मारणं नाही रोजच्या कामांमध्ये रोजच्या आपल्या विविध क्षेत्रांमध्ये आपण सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास करून शिक्षणाचा आपल्याला सर्वांना प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूर्वक कामं करायचे आहेत आणि तेच सांगणारा एक छोटासा अखंड महात्मा फुले यांनी लिहिला होता खरं म्हणजे हा अखंड आहे आणि सर्वांनी खूपदा ऐकलेला आहे अखंड म्हणजे मी काही गाणं गाणार नाही आहे पण ज्याला आपण खूपदा ऐकलेल्या चार गुळ्या आपण ऐकतो महात्मा फुलेंच्या त्याच्यामध्ये बघा विद्येविना मती गेली गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्ताविना क्षुद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ आहे का अविद्येने केले अविद्या म्हणजे अज्ञान अविद्या म्हणजे अज्ञान अज्ञान म्हणजे एखाद्या अज्ञानी दृष्टीने बघणं त्याला आपण अज्ञान म्हणतो ते अज्ञान किंवा तो अडाणीपणा किंवा गोष्टींकडे अतिसूक्ष्म रीतीने न बघण्याची जी पद्धत आहे त्याला अविद्या म्हणतात त्या अविद्येमुळे माणसाची मती भ्रष्ट होऊ शकते आणि माणसाची भ्रष्ट झाली की माणूस भ्रष्टाचार करू शकतो माणूस आतंकवादी बनू शकतो माणूस चोर होऊ शकतो माणूस दुसऱ्याला उपद्रव करू शकतो ओके तर विद्याविना मती गेली या शब्दाचा अर्थ एकदम साधा आणि सरळ आहे जर माणसाच्या विचारांमध्ये अविज्ञान किंवा अविद्येचे विचार आले किंवा चुकीचे विचार आले आणि त्याला जर कळलं नाही की आपण बरोबर करतो की चुकीचं करतो तर त्या माणसाची मती भ्रष्ट झाली आणि तो माणूस भ्रष्टाचारी झाला भ्रष्टाचार हा फक्त पैसाच नाही हा भ्रष्टाचार माणसाच्या वागण्यात रोज असू शकतो जर मती भ्रष्ट झाली तर त्या मतीविना माणसाची गती आपला प्रोग्रेस किंवा आपली डेव्हलपमेंट थांबते जर माणूस चुकीचा वागायला लागला सपोज विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी चुकीचा वागायला लागला कॉलेजमध्ये येतच नाही घरच्यांना सांगतो मी कॉलेजला येतोय आणि कॉलेजमध्ये येतच नाही तर त्याची मतीभ्रष्ट झाली त्यामुळे त्याची ॲटोमॅटिकली गती पण भ्रष्ट कमी म्हणजे गती त्याची कमी होऊन जाणार किंवा अभ्यासातलं त्याचं जे प्रोग्रेशन आहे ते प्रोग्रेशन लगेच थांबणार ती मुलं नापास होणार हे सर्व आपल्याला माहिती आहे तर मतीविना गती गेली आणि गतीविना नीती जाते माणसाची नीतिमत्ता गेली की ॲटोमॅटिकली माणूस जे काही जगतो किंवा प्रत्येक माणसाचं जे आयुष्याचं जे काही डेस्टिनेशन आहे पैसा कमवणं तर ते तो वित्त आपल्याला आयुष्यात मिळणार नाही आणि वित्त मिळालं नाही की प्रत्येक माणूस खचतो बघा तुम्ही शेतकरी आत्महत्या करतात पण शेत शेतकऱ्याकडे एक अविज्ञान किंवा एक त्याला ज्ञात नसलेली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याकडे जगण्याचा एक आणि एकच स्रोत असतो पैशाचा तर शेतकऱ्यांनी जर याचा विचार केला की आपल्याकडे जगण्यासाठी रोजच्या ज्ञान धनार्जनासाठी जर दोन ते तीन पर्याय जर उपलब्ध करून ठेवले तर पाणी पाऊस नाही पडला तरी दुसऱ्या पर्यारावर पर्यायारावर तो त्याचं आयुष्य व्यतीत करू शकतो तर शुद्र जर शुद्र म्हणजे कोणी ज्या जगातील प्रत्येक माणूस शुद्र असू शकतो जर तो अवैज्ञानिक असेल तर जो माणूस अवैज्ञानिक किंवा अविद्यायुक्त आयुष्य जगतो त्याला शूद्र म्हणता येईल शूद्र हे कुठला जातीवाचक शब्द नाही शुद्र म्हणजे मतीने शुद्र असलेला माणूस त्याला आपण शुद्र म्हणतो आणि हा जर शुद्र खचला तर आयुष्यात अनर्थच अनर्थ आहे म्हणजे एका माणसामुळे काही एक कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात एका माणसाने जर अवैज्ञानिक विचार केला तर त्याच्यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं कुटुंबाने कुटुंबा गावं आणि एकूण देश इवन जगाचा सुद्धा सर्वनाश करण्याची क्षमता एक, एक अवैज्ञानिक विचार कृती असू शकते जसं हिटलर आहे हिटलर आहे किंवा लादेन सारखी माणसं होती या माणसांच्या एका अविचारामुळे कित्येक लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास झालेला आहे आणि पूर्ण संपूर्ण जगाने तो त्रास अनुभवलेला आहे तर अशा प्रकारचं ज्योतिबांनी जे शिक्षण सुरू केलं होतं ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाची रचना व्हावी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणूस तयार व्हावा आणि समाजाचा विकास व्हावा हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं काम करण्याचं ते एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्यातूनच साधारण तीनशे चारशे वर्षाच्या दरम्यान आपल्याला शिक्षण मिळालं शिक्षणामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या आणि शिक्षणातून विज्ञान पुढे गेलं विज्ञानाची त्यांचे जे शोध आहेत त्या शोधांमुळे माणूस पुढे गेला बघा ना तुम्हीच आयझॅक न्यूटनसारखा माणूस आहे माणसासारखा माणूस आहे आयझॅक न्यूटनसारखा माणूस आहे त्याला सपरचंद दिसतं खाली पडताना पण आमच्या विद्यार्थ्यांना कुठलीच गोष्ट दिसत नाही असं का होतं याचं कारण असं आहे की आपण जे जगामध्ये किंवा जे भौतिक बदल आहे त्या बदलांकडे फक्त एक मूवी चालला आहे चित्र चाललंय आणि आपण जस्ट एन्जॉय करतोय असं आयुष्य जगू नका आपण रोज आपल्या रस्त्याने घरापर्यंत घराकडून कॉलेजपर्यंत इथं असतो आणि फिरत असतो तर प्रत्येक बदलाकडं एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येकाने बघायला शिकलं पाहिजे त्यातूनच खरे वैज्ञानिक घडू शकतील नाहीतर फक्त चाललंय म्हणून चाललंय असं काही कोणी करू नये तर न्यूटन सारखा माणूस एवढ्या छोट्याशा बदलांवर विचार करतो आणि खूप मोठ्या थेरीज मांडतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर त्यांनी खूप चांगला अभ्यास करून काही फॉर्म्युले तयार केलेत आणि जगाला इतकं काही आहे की ज्याचा माणूस पुढच्या काळात सुद्धा एवढे मोठे शो शोध कदाचित शक्य होणार नाही एवढा मोठा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावला त्याचप्रमाणे अल्बर्ट आईन्स्टाईन्स अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी वैज्ञानिक माणसं सा आहेत त्यानंतर स्टीफन हॉकिन्स आहेत स्टीफन हॉकिन्स सारखा माणूस बघा ना आपल्याला आपल्या घरातून रोज वापरासाठी गाडी मिळते वापरायला मोबाईल मिळतो त्याच्यासोबत आपल्याला छान छान कपडे मिळतात आणि रोज कॉलेजला यायला थोडेफार पॉकेट मनी पण देतो घरचे आपल्याला देतात त्यासोबत ते आपले जे पालक आहेत ते त्यांचं काम आणि त्यांचं कर्तव्य प्रॉपर बजावत असतात आता प्राध्यापकांकडे या कॉलेजने एवढी मोठी सिस्टीम तुमच्यासाठी उभारली आहे जे सगळ्या गोष्टी आपल्या महाविद्यालयात असतात प्राध्यापक सगळे खूप चांग चांगले शिकलेले आहेत अनुभवी आहेत ते आपल्याला रोज काही ना काही नवीन शिकवत असतात इव्हन आपल्याला नोट्स देतात नोट्स देण्याची गरजसुद्धा नाही तरी विद्यार्थी परीक्षेला पास होत नाहीत म्हणजे पालकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडायचं प्राध्यापकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडायचं त्यांचं कर्तव्य पार पाडते मग कर्तव्य कोण पार पाडत नाही तर विद्यार्थी पार पाडत पार नाही पार 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 आणि त्याच्यामुळे आपल्याला नापास होण्याची वेळ येते अशा प्रकारे जर ह्या माणसांनी विचार केला असता तर यासाठी मी उदाहरण सांगत होतो विद्यार्थ्यांना पण वॉकिन सारखा माणूस आहे की ज्याला वीस वर्षानंतर स्वतःला हालता सुद्धा नाही आलं स्वतःचं कुठलंही काम करता नाही आलं तो माणूस बसून या ठिकाणी जे ब्लॅक होल दिसू शकत नाही त्या ब्लॅक होलमधून निघणारे रेडिएशन त्याची तीव्रता याचा अभ्यास हा माणूस इथून बसल्या बसल्या करतो आपल्याला तर पाय दिलेत आपल्याला हात दिलेत आपल्याला एवढी बुद्धी दिलेली आहे की जे आपण बोलू शकतो ऐकू शकतो फिरू शकतो जगातील प्रत्येक देश बघू शकतो प्रत्येक मेकॅनिझम प्रत्येक अभिक्रिया आपण डोळ्याने प्रयोगशाळेत बघू शकतो त्या प्रकारचं काहीही स्टीफन हॉकिंग्सला नव्हतं तरी सुद्धा वयाच्या वीस वर्षापासून साधारण पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्षापर्यंत ह्या माणसाने न दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला म्हणजे माणसाच्या मनात किंवा युवकांच्या मनात इतकी इतकी प्रचंड ऊर्जा भरलेली आहे की ऊर्जा जर बाहेर काढायची असेल तर ती ह्या तरुण वयातच निघू शकते जे काही घडू शकतं आपल्या हातून ते फक्त युवकांच्याच हातून घडू शकतं म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात की युवक जे असतात युवक हे राष्ट्राचा कणा आहेत बालक नाही आहेत किंवा म्हातारी माणसं राष्ट्राचा कणा असू शकत नाही राष्ट्राचा कणा हा फक्त युवकांच्या हाती असतो युवक जे करतील ते राष्ट्राचं भविष्य असतं एखाद्या देशामध्ये दे किती युवक वैज्ञानिक दृष्टिकोनातून रोजची आपली प्रोग्रेस प्रोग्रेस करतात किती लोक शिक्षण घेऊन त्याचा प्रयोग काहीतरी वेगळ्या कौशल्यांमध्ये करतात किती लोकांना त्या कौशल्यांमधून किती प्रमाणामध्ये लोकांना सुखसुविधा देता येतील अशा प्रकारचा जो समाज आणि युवक असतो तो समाज आणि समाजाने फक्त देशाला पुढे नेऊ शकतो जसं आपण म्हणतो की जपानमध्ये खूप खूप कमी लोकसंख्या आहेत खूप सगळ्या गोष्टी कमी आहेत तरी सुद्धा ती लोक पुढे गेलीत आपल्यापेक्षाही आप याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपण जो काही वेळ मिळतो त्या वेळेचं नियोजन न करता आपल्या आयुष्यामध्ये आपण अविचार करून आपल्या आयुष्याचा वेळ व्हायला घालतो आणि एकदा तुमचं हे आयुष्य पुढे गेलं यानंतर तुम्ही अभ्यास करणार नाही आयुष्याचा वेळ तरी किती आहे आपल्या अभ्यासासाठी साधारण चार पाच वर्षे आता तुम्ही महाविद्यालयात आहात चार पाच वर्ष राहिली तुमच्या आयुष्यातील तेवढाच वर्ष अभ्यास करायचा आहे आणि तो जर अभ्यास तो पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर अभ्यास झाला नाही तर मला वाटत नाही आपल्या हातून काही घडेल तर मला आजच्या ह्या व्याख्यानामध्ये खूप जास्त या गोष्टींवर बोलायचं नसून मला ह्याच गोष्टींवर बोलायचं आहे की ज्या ज्या गोष्टी तुमच्या मनात येतील त्या त्या तुम्ही कुठल्या तरी अनुभवी व्यक्तीशी शेअर करत चाला तुमचे प्रश्न असतील ज्या युवकाला प्रश्न पडत नाहीत ज्या विज्ञान किंवा कुठल्याही विषय शिकणाऱ्याला प्रश्न पडत नाही तो विद्यार्थीच नाही आणि प्रश्न पडणं प्रश्न त्याला म्हणतो जिज्ञासा किंवा क्युरियासिटी क्युरियासिटी ही का निर्माण होते क्युरियासिटी निर्माण होते कारण की आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं दिसणाऱ्या बदलाकडे आपल्याला एक क्युरियस नजरेने बघायचं असतं आणि त्यातून आपल्याला उत्तर जाणून घ्यायचं असतं आणि तिथेच खरा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तिथून आरंभ होतो आणि त्यातून मिळणारी उत्तरं ही माणसाला आणि समाजाला नक्कीच खूप लांबच्या पल्ल्यावर घेऊन जाऊ शकतात आता हे झालं युवकांमधील किंवा आत्ताच्या युवकांमधील काही प्रश्नांबाबत पण मला ह्याही गोष्टी बोलाव्याशा वाटतात की मला एक दहावीला भालेराव सर म्हणून होते यांना पावसे सरांना माहिती असेल आमच्या मा, मा विद्यालयाचे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य होते भालेराव सर त्यांनी देवाबाबत एक संकल्पना ते कायम एकच वाक्यात बोलायची की देव कशाला म्हणावं देव याला म्हणावं की ज्याच्या वाचून आपण जगू शकत नाही मग देव कशाला म्हणावं तर सूर्याला म्हणावं ते म्हणायचे की सूर्याला देव म्हणा आणि खरंच सूर्याशिवाय आपण जगू शकत नाही ही गोष्ट मला त्यावेळेस खरंच पटली पण ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर एम एस सीला गेल्यानंतर थोडासा अभ्यास असून वाढायला लागला म्हणजे जरी आम्ही वनस्पतीशास्त्र शिकत होतो पण त्यासोबत बायोफिजिक्स आणि बायोकेमिस्ट्री हे दोन्ही विषय एम एस सीला शिकता आले पण त्यात एक गोष्ट नवी नव्याने कळायला मिळा नव्याने कळाली ती म्हणजे अशी की जरी सूर्य आपल्याला सूर्याशिवाय आपण जगू शकत नाही पण एक दिवस सूर्याचा पण अंत होणार आहे हे नवीनच कळालं होतं कारण की सूर्याला पण एक स्पेसिफिक वस्तुमान आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे आणि जसं वस्तुमान त्याचं कमी होत जाईल त्याच्या रेडिएशनमुळे तर एक दिवस सूर्यसुद्धा मारणार आहे आणि एक दिवस सूर्य ब्लॅक ब्लॅकहोलमध्ये निघून जाणार आहे हे मला साधारण एम एस सीला गेल्यावर कळलं तर त्या दिवशी ही गोष्ट जर मी याचा अभ्यास केलाच नसता मी एम एस सीला जाऊन वेगळी पुस्तकं वा कदाचित तर मला हे प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नसतं आणि मला कायम डोक्यात राहिलं असतं की सूर्य हाच देव आहे तर दहावीच्या मानाने मला ते उत्तर साजेसं सा होतं किंवा ऐका ऐकल्यावर बरं वाटलं पण त्यापुढे पण हे मला कळालं की खरंच सूर्याचा पण अंत होईल की नाही तर सूर्याचा अंतर नक्कीच होणार आहे फक्त त्याचा जो काही टाईम आहे तो खूप जास्त वर्षाचा आहे तर जर तुम्ही वाचत गेले जे जगामध्ये दोन गोष्टी आहेत आपण असं नेहमी बोलतो किंवा ऐकतो की जगामध्ये दोन गोष्टींपासून शिका एक तर अनुभवीत तज्ज्ञ लोकांकडे त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि दुसरी गोष्ट खूप चांगली निवडक पुस्तकं आयुष्यात वाचा आणि ह्या वाचनामध्ये तुमच्या कोणा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्यांनी समाज घडवला त्या लोकांचं वाचन त्या लोकांचे चरित्र वाचा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्या प्राध्यापकाने तुम्हाला घडवलं त्यांच्या भेटी गाठी घ्या त्यांच्याशी तुमचे विचार त्यांना शेअर करा त्यांच्याकडून काहीतरी जाणून घ्या तर आयुष्यात दोनच गोष्टी माणसाला मोठं करतात ते म्हणजे तज्ज्ञ अनुभवी योग्य शिक्षक किंवा तज्ज्ञ अनुभवी योग्य माणसं आणि दुसरी गोष्ट निवडक काही पुस्तकच जगातील प्रत्येक पुस्तक तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणार नाही तर याची सुद्धा त्या मनामध्ये तार्किक बुद्धीचा उगम तुमच्यामध्ये असा झाला पाहिजे की नेमकं पुस्तक कोणतं योग्य आहे वाचायला की कुठलं पुस्तक मी वाचलं पाहिजे आणि कुठलं नाही वाचलं पाहिजे म्हणजे ह्या काळात मला मनुस्मृती वाचण्याची गरज आहे का किंवा तो म्हणजे सनातन धर्म आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुराण असेल बायबल असेल हिंदूंमध्ये खूप सारे धर धर्मग्रंथ आहेत हे धर्मग्रंथ वाचा वाचायचा पण वाचल्यानंतर त्यातला कुठला पाठ आत्ताच्या ह्या काळासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपयोगाचा आहे तोच त्यातला तुम्ही आपल्या आयुष्यात घेऊन पुढे जायचं असतं आणि हे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडे नेमकं उपयोगाचं काय आणि निरुपीघ काय हे आपल्याला कळण्याची गरज आहे ओके तर पुस्तकं वाचताना सुद्धा आपल्या निवडी ह्या व्यवस्थित असाव्या आणि निवडी जर व्यवस्था असतील व्यवस्थित असतील तर माणसाला आपल्या आयुष्यात जो पल्ला गाठायचा किंवा योग्य काही दिवसात आपल्याला काही ध्येय गाठायचा प्रत्येकाकडे पाच ते सात वर्षे आहे तिथून पुढे ते जे जो काही वेळ आहे पाच ते सात वर्षाचा ह्या छोट्याशा कालखंडामध्ये खूप जास्त अभ्यास करून निवडक लोकांना सोबत घेऊन निवडक पुस्तकांचा सहारा घेऊन तुम्हाला तुमचं मार्गक्रमण करायचे आणि आपलं आयुष्य घडवायचं असतो आत्ताच्या युवक एक अडचण अशी आहे की पूर्वी असं असायचं पूर्वी खूप सुविधा नसायच्या ना मोबाईल होता ना खूप मोठ्या प्रत्येकाला पर्सनल बाईक नाही कुठल्या गोष्टी नाही तर पर्सनल थिंग्स खूप कमी होत्या तर सहकारमर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयात शिकताना सिअ सिनियर कॉलेजला असताना तिथे आम्हाला एक सर होते झुलॉजी विषय शिकवायला तर ते एक गोष्ट नेहमी सांगायची आत्ताची मुलं म्हणजे कशी माहिती का त्यांनी मूल म्हणजे मुलाचा एक जो ब्रेन आहे त्या ब्रेनला खूप सारे सॉकेट आहेत आणि आपला ब्रेन म्हणजे एक इन्व्हर्टर ला, ला ला आहे लाईटचा स्टोअर केलेलं किंवा चार्ज स्टोअर केलेलं एक इन्व्हर्टर आहे आणि त्या इन्व्हर्टरला आपल्याकडे खूप सारे सॉकेट आहेत म्हणजे नक्की एकाच्या ब्रेनला नक्की दहा सॉकेट असतात प्रत्येकाच्या सॉकेट म्हणजे काय एक सॉकेट मोबाईलला जोडलेलं सॉकेट गाडीला जोडलेलं आहे एक सॉकेट मित्रांना फिरण्यासाठी जोडलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये जी काही शक्ती आहे ती शक्ती आपण अशी सहज खर्च करतो रोज दिवसाला अनावश्यक एनर्जी आपण खर्च करतो आपल्या इन्व्हर्टरला आपण खूप सारे सॉकेट लावले की ज्या सॉकेटला जोडून आपली एनर्जी रोज जात असते म्हणजे जा आपण म्हणतो की नाही एका इन्व्हर्टरला दहा बल्ब लावले तर पटकन इन्व्हर्टर उतरतं आणि एका इन्व्हर्टरला जर एकच बल्ब लावला तर तो बल्ब दोन तीन दिवस चालेल बरोबर आहे की नाही तर आपल्याला जो बल्ब लावायचा आहे किंवा आपल्याला जी ट्यूब पेटवायची आहे किंवा एकाच सॉकेटने पेटवायची ती म्हणजे आपला अभ्यास आणि विद्यार्थी तसे जे काम आपल्याला महत्त्वाचं किंवा रिक्वायर्ड आहे त्याच कामाचा एकच सॉकेट फक्त प्रत्येक युवकाने आपल्या डोक्याला लावावा नाहीतर मित्र आले चार तास फिरायला गेले गाडी मिळाली चार तास फिरायला गेले मोबाईल घेतला चार तास मूवी पाहिला एक तास चॅटिंग केली आणि आपलं आयुष्य असं पुढे चाललंय तर आपल्या आयुष्यात किंवा या युवकांमध्ये जी काही ताकद आहे जी क्षमता आहे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण अशीच व्हायला घालतो आहे आणि त्या ऊर्जेचा जर एक चॅनल तयार केला एक फ्लो तयार केला प्रॉपर तर तो, तो फ्लो इतका मोठा असू शकतो की तो काहीही करू शकतो जसं मी परवा एका भाषा आपल्या याच्यामध्ये प्रास्ताविकात बोलताना म्हणालो की स्वामी विवेकानंद म्हणतात की तरुणांची मनं कशी तर खूप उंच कड्यावरून धबधबा दब धबधबा दब धबधबा दब पडतो तसा नाही त्याला आपण म्हणतो की उंच कड्यावरून जो एखादा धबधबा दब पडतो तो एकदम दुधाळ आणि फेसाळ असतो आणि अति उंच कड्यावरून पडत असल्यामुळे त्याला खूप जास्त कायनेटिक एनर्जी प्राप्त झालेली असते खूप जोरात खाली येतो आणि खाली येताना खाली फार काळा तुट्ट पाशा असला तर तुडून टाकतो तशा प्रकारे युवकांची मनं असते जर एखादी एनर्जी प्रॉपर चॅनलाइज झाली तिला जर एनर्जी मिळाली ओके तिला जर गती मिळाली तर माणसं आणि युवक हा आयुष्यात काहीही करू शकतो तर हाच तो वेळ आहे आणि ह्या वेळामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला सर्वांना स्वावलंबी शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे भारतामध्ये चुकीची मला गोष्ट मला अशी वाटते की युवकांना सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात त्यांना कुठलीही गोष्ट स्वतःच्या कष्टाने मिळत नाही सगळ्या गोष्टी आईवडील वडील स्वतः देत असतात त्याच्यामुळे त्यांना कामाची किंवा श्रमाचं काहीही महत्त्व नाही आपल्याकडचा युवक हा स्वावलंबी नाही म्हणून साधारण तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे सुद्धा युवक होतात तरी कुठलंही काम हाताल नाही असं म्हणतात तोच प्रकार बाहेर देशात जर जाऊन बघितला तर मुलं साधारण जाणती झाली चौदा पंधरा सोळा वर्षाची झाली की यावेळी त्यांच्यावर थोड्या थोड्या जबाबदाऱ्या टाकतात आपल्याकडे ती पद्धत नाही आपल्याकडे असं समजतात की मुलांना सगळं रेडीमेड दिलं की मुलं डिरेक्टली शिकतील पण अशा क्वचित मुलं असतात म्हणजे शंभरामध्ये एक दोन मुलं असतात की ज्यांना फक्त रेडीमेड दिलं तर ते पूर्ण त्याचा आउटपुट काढून दाखवतील पण आपला जो काही एज्युकेशन मध्ये जी काही गोष्ट आहे ते एज्युकेशन पूरक गोष्टी आईवडिलांकडून पूर्ण आहेत पण त्या अति होतात आणि जे आईवडिलांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे की माझ्या मुलाला कुठल्या गोष्टींची किती गरज आहे मी त्याला एवढा वेळ मोबाईल वापरायला दिलाय तर तो मोबाईल वापरून नक्की काय करतोय याचा विचार करणं म्हणजे बुद्धीचा वापर करायचा आणि बुद्धीचा वापर करणं मनाच्या पुढे जाऊन बुद्धीचा वापर करणं मनाला लगाम घालून बुद्धीचा वापर करणं म्हणजे खरी गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन तो वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त युवकांमध्ये येऊन फायदा नाही तो सर्व प्राध्यापकांमध्ये हवा फक्त विज्ञानाच्या प्राध्यापकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा असा नाही तर सर्व प्रकारच्या प्राध्यापकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हवा आणि प्रत्येक पालकामध्ये ज्यावेळेस वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये रुजला जाईल त्यावेळेस त्यांच्या पालकांमधून पाल्यांमध्ये येईल आणि पाले मोठी होऊन जे युवक होतील तर युवक त्याच गोष्टी आयुष्यात पाळून खूप मोठा लांबचा पल्ला आणि राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात तर फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त युवकांसाठी नाही आहे जरी हे विद्यापीठानं लेक्चर आपल्या युवका आहे तरीही पण या ठिकाणी ऑनलाईन जे प्रेक्षक असतील त्याच्यामध्ये कदाचित पालक जरी असतील तर पालकांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण की कोण्या एकाने हातात तलवार घेऊन युद्ध जिंकता येत नाही किंवा कोण्या एकाने फक्त वर्गात शिकवलं म्हणून मुलं घडत नाहीत तर ही मुलं घडताना प्राध्यापकांचा जेवढा रोल आहे तेवढाच युवकांचा स्वतःचा आहे आणि त्यासोबत त्या पालकांचा सुद्धा आहे त्यामुळे पालकांनी सुद्धा याचा विचार करून आपल्या आपण स्वतःही वैज्ञानिक दृष्टिकोनातून आयुष्य घडवावं आणि आपल्या विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या मुलांचं सुद्धा घडवण्यात मागे पुढे बघू नये धर्माबाबतची एक गोष्ट अशी आहे धर्म जर म्हटलं की आपल्याला धर्म म्हणजे खूप वेगळी गोष्ट वाटते किंवा आजकालच्या मुलांना पेहराव फक्त एखाद्या महापुरुषासारखा केला फक्त त्याची कॉपी करायची पण कॉपी करताना त्याची तत्व पण घ्यायला शिका ओके शिवाजी महाराजांसारख शिवाजी महाराजांसारखी दाढी जर वाढवली तर शिवाजी महाराजांचा कुठलाही गुण मला वाटत नाही अंगात जाईल युवकांच्या तर त्यांना महाराजांची तत्व आत्म आतमध्ये घेण्याची आत्मसात करण्याची गरज आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा फक्त बोटवर केल्याने संविधान लिहिता येणार नाही किंवा आपण असं म्हणू की छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा दिली म्हणून संभाजी महाराजांसारखं माणसाला आपलं कर्तृत्व बनवता येणार नाही त्या माणसांनी एवढं मोठं आयुष्य आणि स्वराज्य उभं करण्यामध्ये जी काही शक्ती खर्च केली आणि त्या शक्तीला जी युक्तीची किंवा बुद्धीची जोड दिली त्या बुद्धीचा विचार करणं गरजेचं त्या आहे त्याशिवाय आपल्याला मोठं होता येणार नाही डॉक्टर आहा साळुंके आहेत डॉक्टर आहा साळुंके हे खूप मोठे लेखक आहेत ज्यांनी भरपूर ज्या वास्तविक ज्या गोष्टी आहेत म्हणजे शिक्षण असेल महिलांवरचे अत्याचार असतील किंवा धर्माची चिकित्सा असतील याच्यावर खूप चांगली पुस्तक लिहिली डॉ त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आपल्याच धडावर आपले डोके म्हणजे एक गोष्ट नीट कळून घ्या आपल्याच धडावर आपलेच डोके म्हणजे काय हे आपल्याला एक बॉडी दिली आणि बॉडीवर आपलं डोकं आहे तर रोज विचार करताना रोज जगताना निर्णय घेताना आणि आय� आयुष्याचं पूर्ण मार्गक्रमण करत असताना स्वतःच स्वतःचे विचार करावे आणि स्वतःच्या विचारांनीच आयुष्य चालवावं दुसरा कोणीतरी सांगेल हे कर म्हणून ते करू नका आपले निर्णय स्वतः घ्यायला शिका तर आपल्याच धडावर आपलेच डोके असं एक सुंदर एक पुस्तक आहे ते मुलांनी वाचावं वा। त्यासोबत आपण मी धर्मावर मागाशी बोलत होतो की आपला कुराण आहे बायबल आहे भगवद्गीता आहे श्रीमद भागवत आहे दासबोध आहे आणि इतर खूप सारे ग्रंथ आहेत सगळे धर्मांचं मूळ चांगलं आहे किंवा त्याचं जे काही आउटपुट आहे ते, आउट ते सगळ्यांना चांगलंच हवं आहे पण आपण कुठल्या पद्धतीने पुस्तकं वाचतो हे महत्वाचं ह्या सर्वांच्या अगोदर एक पुस्तक जरूर वाचा जो आपल्या राष्ट्राचा धर्मग्रंथ आहे किंवा राष्ट्राचा ग्रंथ आहे त्याला आपण बोलतो की भारतीय संविधान भारतीय संविधान हे अतिशय सुंदर लिहिलेलं आहे जगाच्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं संविधान हा आपला खरा खराचा खरा आणि खरा राष्ट्राचा धर्मग्रंथ आहे बाकीचे धर्मग्रंथ तुम्हाला काय शिकवतात हे मला माहिती नाही पण भारतीय संविधान प्रत्येक युवकांना वाचावं कारण की ते संविधान युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करतं तुम्ही जर नीट वाच तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारताचं संविधान लिहिलं गेलेलं आहे जसं आपलं दोन तीन दिवसापूर्वी प्राध्यापक ढोकणेसरांनी मतदार जनजागृती या विषयावर व्याख्यान दिलं तर तेही महत्वाचं आहे जर एक अठरा वर्षाचे पुढील विद्यार्थी असू युवक असू तर आपल्यामध्ये आपल्या सर्वांनी एक गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे विचार करून आपला नेता ठरवणं विचार करून आपला प्रतिनिधी ठरवणं जेणेकरून तो आपले पाच वर्ष पुढील पाच वर्ष आपल्याला समाजाला सर्वांना पुढे घेऊन जाईल यासोबत एक गोष्ट अजूनही म्हणजे असं म्हणतात की जात जातच नाही जात जातच नसते तर ती गोष्ट किती खरी वाटत असली कोणाला तरी सुद्धा जात आणि धर्म याच्या आपण खूप कोसो दूर आलेलो आहोत कुठे कागदावर म्हणजे संविधानामध्ये जात धर्माला खरंच कुठे स्थान नाही आहे विचार केला तर पण आपण अजूनही त्या जाती आणि धर्मांना पकडून आणि जखडून बसलेलो आहोत तर सर्व मु मुलांनी हा विचार करावा प्रत्येकाचं रक्त सारखं आहे प्रत्येकजण सारखंच बोलतो सारखाच दिसतो आणि मग जात आणि धर्म का पाळायचं जात आणि धर्म किंवा आपण जे पूर्वी टचेबल अनटचेबल हा जो काही ही जी काही गोष्ट होती ही गोष्ट पूर्वी पाळली जायची तर अजूनही काही भारतामध्ये अशी खेडी आणि गावं किंवा अजून असा काही भाग आहे की ज्या भागामध्ये आपण अजूनही जाती विचारतो तर आयुष्यात कधी कोणाला कोणाची जात विचारू नका नेहमी माणसाचं क नेतृत्व आणि माणूस जो काही काम करतो त्या कामाकडे तत्वनिष्ठ किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला शिका त्याच्यामुळे तुमचा विकास आणि तुमचं करिअर घडायला तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे नेण्यास भाग पाडतील एक छोटस एक गीत आहे जे लक्ष्मण केदारे यांनी लिहिलं होतं थोडंसं म्हणजे ते खरं म्हणजे बुद्ध कबीर किंवा आंबेडकर होते किंवा शिवाजी महाराज होते किंवा गौतम बुद्ध होते यांनी जे काही तत्व मांडलीत त्या तत्वांना धरून त्यांनी समाजव्यवस्था समा समाजव्यवस्थेमध्ये जी काही फूट पडलेली होती किंवा समाजामध्ये जे काही जुन्या रूढी परंपरा होत्या त्यांना तोडण्याचं जे काम केलं त्यावर एक गीत आहे ते गीत सादर करतो छोटंसं सा गीत आहे अगदी बुद्ध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखये बाई त्यांनी जनजीवन फुलविले गे शेजारीन सखये बाई देवाच्या नावावर जे करती छुमंत्र देवाच्या नावावर जे करती छुमंत्र ते भरती आपली घर ग शेजारीन सखये बाई तुला भोंदूनी भुलविले ग शेजारीन सखये बाई देव अंगात वागतो जर शब्दाला जागतो देव अंगात वागतो जर शब्दाला जागतो का भक्त भीक मागत ग शेजारीन सखये बाई तुला भोंदूनी भुलविले ग शेजारीन सखये बाई उपवासा नवसा मुळ ही बुद्धी मातीला मिळत उपवासा नवसा मुळ ही बुद्धिमातीला मिळ हे कस तुला ग कळ ग सखे बाई तुला भोंदूनी भुलविले ग शेजारीण सखे बाई लक्ष्मण केदार यांनी सुंदर असं हे गीत लिहिलेलं आहे की याच्यामध्ये नक्की वास्तव काय आहे आणि वास्तवात्या गोष्टींना आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं बघायचं हे सांगणारं असं एक सुंदर गीत या ठिकाणी सादर केलं यानंतर अगदी थोडासाच वेळ घेतो आणि या ठिकाणी व्याख्यान थांबवतो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे खरं म्हणजे नवयुगातील नवयुवकांना खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारी विभूती होती आणि त्यांचा पुण्यामध्ये भर रस्त्यावर गोळ्या झाडून त्यांचा त्यांची हत्या करण्यात आली अतिशय चुकीची गोष्ट अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनाला थरारून कापणारी गोष्ट होती की त्यांचा त्या ठिकाणी एकदम सहज असा रस्त्यावर एवढ्या महान विभूतीचा अंत व्हावा ज्यांनी अंधसुद्धा निर् निर्मूलनासाठी इतका मोठा प्रयत्न केला आणि त्या निर्मूलनाच्या जे काही चळवळ होती त्या चळवळीला खूप मोठं रूप देऊन त्यांनी इतका मोठा बदल ह्या महाराष्ट्रात आणला आणि महाराष्ट्रातच नव्हे ते महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा की ज्याचा उपयोग काही कायद्यांमध्ये झाला आणि ती कायदे आजही आपण वापरतो आहोत आणि त्या कायद्यांचा वापर करून आपल्याला जे काही जी काही चुकीची लोक आपल्याला अंधशत असतात आणि आपला स्वार्थ साधत असतात त्या लोकांसाठी अतिशय चांगली चळवळ त्या माणसाने होती तर अशा महान विभूतीला वंदन करून आज मी माझं छोटस प मनोगत त्या ठिकाणी थांबवतो आयोजक समितीला खूप खूप धन्यवाद त्यांनी मला बोलण्याची संधी दिली खरं तर हे माझं पहिलंच व्याख्यान आहे धन्यवाद सर धन्यवाद सर वाटत नाही की आपलं पहिलं व्याख्यान आहे कारण अत्यंत विवेचनात्मक